मोटर चालू करून ठेवली, कधी पाणी यायचं काय माहिती, दरवेळेच असं पाण्याचं पण निश्चित झटका आणि लाईट पण. बापरे, बरं ना पण लई राहिलंय. हो तुम्ही काय करताय इथं? चालू केली मोटर, पाणी येतय ना? येतय का? काय झटके आणते लाईट, मी तरी काय करू आता. हा बोल की. सोनं आणायचं बँकेतून माहिती ना, उद्याच्या उद्या आणायचंय. ते नवाजून जर नाही केलं ना तर तिथंच हे होऊन जाईल, आणि मला माझं पाहिजे. आता काय करू बरं, पैसे तर नाहीत माझ्याकडे. मग आता मग प्रयत्न करतो पण माझ्याच्या व्हायला ना काही. अहो पण ते सोनं नाही आणलं तर मग बँकेवाला तिथं घेते ठेवून. हा आता पैसे तर करावं तरी कसं बरं, कोणाला मागाव पैसे सारखे सारखे. तुम्हाला मी आधीच म्हटलं थोडं थोडं जमा करून ठेवा म्हणून. आता एक पर्याय आहे वो. काय? ते सरपंचाकडून पैसे जर घेतले ना तर होऊ शकतं. आता मी कसं मागायला जाऊ बरं त्यांच्याकडे. जा ना मग. अरे मी पहिलेच पैसे घेतलेले दिले ना माघारी. मग कसं मग पण असंच आहे. आता मला तोंड पण दाखवणार आहे त्याला. मग आता एक काम कर की. काय? तू जाते का मग त्यांच्याकडे पैसे मागायला? अहो मी कशी जाऊ? तुला दिले तर दिले, आपण असं बी त्यांच्याकडे कामाला जातोच की कधी मध्ये. हा ते पण आहे, पण देतील का होते? एक दिवस लागते नवोदन करायला, जास्तीत जास्त 8 दिवसात नवोदन होऊन जाईल. मग काय लागतंय तेव्हा? हा बरं ठीक आहे, मी बघते मागून. हा जा बरं, तो पण मी पण थांबतो इथं वावरातलं बघतो. बरं बरं ठीक आहे, जायला मला फोन कर. हा सरपंच बिल ही दिलं तेवढं माझं काम तरी होऊन जाईल, फक्त द्यायला पाहिजे. बघतो तरी काय झालंय मोटरीला. सरपंच ते आपलं तेवढं मोटरीचं करायचं होतं. ह्याला तुमच्या मोटरीला बी सरपंच लागते भाई. सरपंच तुमच्या शब्दात किती वजन आहे आता आम्हाला माहित नाही का? नाही आहे खरं ते, आपण ती मोटरच वॉरंटीतली आहे ना. हा खरं की. आणि मग ती घरी जाऊन पावती बघावं लागत ना आता. आता आमच्या घरच्यांना काय अडाणी माणसं इथं आईकडे दिली ती कुठं ठेवती कळत नाही. चालतंय मग, तिकडे जावं तुम्ही फक्त मला फोन करा. आधी घरी पावत्या बघतो, नाही तर मग नाही भेटले तुम्हाला फोन करावाच लागेल. करा फोन, होईल तुमचं काम. या मग तुम्ही. अय्या बस बस. काय म्हणता, काय सेवा करू आपली? काय नाही, थोडं काम होत. काम होत वय? हा तुमची काम करायचं आम्ही इथे. हा म्हणून तर आले, नाही तर सरपंच काय उपयोगाचा? बरोबर. फक्त टावेल टोपी नारळ घ्यायला काय आम्ही सरपंच? ताई नाहीत का घरी? आता तुमच्या ताई घरीच नसतात, ताईचं लक्ष नाही आमच्यावर. नाही ते असते तर मग बोलणं बरं पडलं असत म्हणून विचारलं. अहो आम्ही आमच्याशी बोला, ताईला दरवेळी मध्ये यायची काय गरज आहे? नाही त्याच काय आहे, काही काम असलं तुमचं तर बिंदास सांगत जा आम्हाला, लाजत बिजत नका जाऊ. हा तेच ना मग काम आहे ते, मला थोडे पैसे लागत होते. पैसे होय? हा आता पैसे द्यायला काय अडचण नाही, पण तुमचा नवरा आधीच माझ्याकडनं पैसे घेऊन गेलाय. ते काय त्याने अजून माघारी दिलं नाही. आता तुम्हीच सांगा सरपंच बी थोडा गरीब येऊ, दरबारी असं कसं जमन देऊ नुसतं आम्हाला. तुम्हाला तर आमची परिस्थिती माहिती आहे, त्यांच्या असतात त्यांनी दिली असतात. आता ते आम्ही दोघं तुमच्याकडेच काम करतो ना, देऊ मग हळूहळू थोडे करून. असं म्हणतो बरं, एवढ्या वेळेस द्या मदत करून, जे काय असेल ना ते मी देऊन टाकेन तुम्हाला. आता काय तुझ्या चेहऱ्याकडे बघून मी मदत करतो. कसं आहे तुला नाही म्हणू वाटत नाही का मला, पण दरवेळी आम्ही मदत करतो, तुम्ही पण आम्हाला थोडीफार मदत केली पाहिजे. तुम्ही काय म्हणताय मला काही समजत नाही. अगं तसं नाही, म्हणजे आता कसं आहे तुला काय अडी अडचणी असल्या, काही गरज असली की मी मदत करतोच ना तुला. तू पण माझा थोडाफार विचार केला पाहिजे ना, म्हणजे काय म्हणतोय कळतं का तुला, माझी काय गरज असली काय. तशी समजूतदार आहे तू, तुला तर सगळं कळत असेल. बर आपलं थोडंफार सहकार्य करत जा आम्हाला. अहो सहकार्याच्या जीवावर तर दुनिया चालली आहे, सहकारी तत्वावर बड्या बड्या कंपन्या चालल्यात. तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. मला काही समजत नाही, आम्ही काय मदत करणार सरपंच तुमची.
आम्हाला मदत लागली म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आम्ही शेवटी गरीब माणसं आहे, तुम्हीच आमची मदत करा म्हणून इथपर्यंत आले मी. आता मी तुमची मदत तर कायम करतोय की. हा, तुम्हाला कधी नाही म्हणले का? नाही. आणि गरीब श्रीमंतीच काय आलं होत्यात? आम्ही फक्त थोडं आम्हाला सहकार्य करा म्हणतोय. स्पष्ट सांगू का तुम्हाला? राग नका मानू का. आता तुमचा नवरा पडला गरीब, कायम कर्जात बुडालेला, त्याबद्दल मी काय म्हणत नाही बरं का, पण तुमची काय हाऊस नाही मौज नाही. हा, तुम्हाला पैसा पाणी काय पाहिजे असन का, ते सगळ्यात मी पुरवीन तुम्हाला, एकदम राणी बनून ठेवन. पण थोडा माझा विचार करा तुम्ही, कळतंय ना तुम्हाला काय म्हणतोय मी? नाही म्हणजे बायको बनून राहिला तरी काय हरकत नाही माझी. बस सरपंच, आम्ही तशी नाहीये. तुम्हाला पैसे द्यायचे असन तर द्या, नाही तर नका देऊ. हिला तर राग आला, पण जाती कुठे, येईन परत माघारी. आई काय झालं बाबा? कवर ठेवायच्या शेळे अरे लय पैसे अडचण आले, टाकी इकून लागा. अरे देवा, त्यांच्या कार बाबड्या. अरे जाऊ पैसे ना, जाऊ परत घेऊ आपण ते. आता खरंच अडचण आहे मला, लागले पैसे गडमोडन सोनाराचे भर. मग काय करा ठेवून? म्हणजे घरच परत आधी मग ऐकायचे आणि परत घ्यायच्या. अरे दवा येते तवा घेऊ आपण. आपलं पहिलं ती सोनं अरे जुनं चित्र आपल्या दावणीचं चांगलं आहे. तू आली काय माघारी? अगो बाई का आली? काय झालं? अरे काय झालं तोंड पडायला? सरपंच पाठवलं तुम्ही तुम्हाला पैसे? पैसे नाही मिळाले. खाली बस किंवा काय भानगडे सांग. अरे काय झालं तिकडं, मिळाले का नाही पैसे? तू तर फार तोंड पाडलंय. काय झालं बाईडे? ओ इकडं बघ की बोला ग, काय होत ती आई? हा काय झालं? काय सांगू तुम्हाला मी? काय झालं सांग की, काय रडती तू? यांनी पाठवलं होतं आत्या मला पैसे आणायला. कोणाकडं? आपल्या सरपंचांकडं. मग मग काय झालं? ते मला काही बोलायला लागले. काय झालं काय नेमकं? ते मला म्हटले की माझी बायको म्हणून राम, मी सगळी तुझी हाऊस पुरवतो. अयो राय, हे तर नवीनच आहे. म्हणजे इतका लांब बोलला काय तो? एवढ्या उघड्या नजरेचा आहे काय? मूड द्याला काय? सोनं बिन खिळलेलं काय जळालेलं? मग तू काय म्हणली? नाही मी काय नाही म्हटले. मी म्हटलं आम्ही असे नाहीये, मला नाही लागत तुमचे पैसे, मी आले निघून. आपले गरीब आहे म्हणून काही पण करणार काय? तो गरीबाचा फायदा घेतात काय जळत्यात? अरे असलं असतं काय कुठं? तो जायला पाहिजे होत, हिला लावून चुकीचं काम झालं असं असतं वय कुठं? हा हे असलं बोलणं ती पोरगी रडत आली तिथून हे तो खरा बापाच्या पुढची निघाली. काय काय बोलतोय बघ. हा पैसे देतो नाही का? उपकार करतो काय? हा पुढे हाय का? इथंच आहे ते सरपंच. मुर्दा हाय का? कसा इथं काय कुठे गेला? कोण अग कुठं? त्या नवरा का भावरा तो जा तो मुर्दा. असं काय झालं बोलाय? हाय मार हा का द्याला? लय मोठे झाले काय पण बोलणार कामाला तुम्ही? ओ बाहेर या बर. अरे तारा बोलायचा फायदा घेतो काय सरपंच आहे म्हणून? काय रे झालंय कुठं काय काय भानगडे काय बोलत आहात तुम्ही? कशाला लावलं कमन रडत लावलं म्हणजे? कधी आलत त्या घरी चालत नाही आमच्या. ओ थांबा तुम्ही, तुम्हाला काय माहित नसतंय. ओ काय बोलायचं कारण हो तुम्हाला? काय बोललोय का पण मी? काय माहिती, विचार करून सांगा जरा बारीक. सरपंच आहेत नाही का तुम्ही? हा सरपंच आहे म्हणूनच म्हणतो, बोलायचं कळतंय मला नक्की. आणि मग काय बोललो तुमच्या पुरीला? सोनं बिन खेळलं काय तुम्हाला? सोनं बिन खेळलं काय म्हणजे? हा कोणत्याच हक्कात नादात बोलत तुम्ही. आपण सरपंच असले असं बोलत नसत्यात. काय झालं तुम्ही सांगता का मला? तुम्ही मुद्द्याचं बोला बरं का? हा मुद्द्याचाच मी बी बोलत आहे. तुम्ही बारीक विचार करून बोलायचं, सरपंच आहेत ना जरा. अग अशी लायकी कशी सरपंचची? तू काय करीत होती? काय करीत होती म्हणजे? मला घरी आले तू नव्हते काय घरी? कधी मी गेले ते बाहेर. काय झालं? अकराला माझ्या उत्तर दिला. काय पैशाला आल्या पैशावर लय झाल्या आणि एवढं बोलत असत्यात काय? काय म्हणले तुम्ही? आता काय हिने काय सांगितलं मला काय माहिती? काय म्हणला ग माझा नवरा तुला? मी आले तेव्हा तुम्ही नव्हते घरी.
हा मग मी नव्हते तर जायचं होतं लगेच, कशाला बसायचं मी नसल्यावर? तुझा नवरा आहे का भाऊर आहे? आम्ही काय नवीन ह्याच्या अगोदर पैसे नेले ना? हा पण नेलेले आहेत, पण बाई माणूस जर घरामध्ये नसेल तर हिचं कामच नाही घरामध्ये बसायचं, मेन चूक हिची आहे. तुम्ही काय लय नाकाने मागे सोलायला लागल्या. चुकीचं काय याच्यामध्ये नाही, फक्त पैसेच मागितले, दुसरं काही नाही. पैसे मागायला ठीक आहे ना, मग तुम्ही नव्हते का? गडी माणसाकडे गडी माणसाने यावा, बाई माणसाची याची काय गरज आहे? तरी मी तिला म्हणलं बरं का तू घरी नाहीये, पण आता ती आली त्याला मी काय करणार? हा मग गडे माणसाचं असंच असतं, आली अंगाव घेतली शिंगावर. हा एवढा फोदा. आई हे फक्त पैसे तर मारे, दुसरं काही नाही यांच्याकडं. तुम्ही अरे पण असलं कसलं याच्या जीवाला काय लय सोनं बिरे खेळले का? हा सरपंच आहे ना जणू, काही बोलाय काय लायसन काढ काय, पैशाचीच बोलायचं मतलब. नाही नाही मग तुम्ही लायसन काढलं काही बोलायला? मी काय बोलत नाही, तुम्ही काही पण बोला. कशावरून तुमची बायको खरं बोलते, कशावरून काय सबूत आहे? तुला आहे ना दाखव काय बोललेला, तुझं पाठ करून ठेवलंय काय नवरा बोललाय ती. अरे सरपंच काय दातडीच किता दा भट्टी चीन कस काय ते मग काय उत्तर द्यायची गरज आहे? पैशाची मतलब बोलायचं वाटलं तर नाही मानायचं, माघारी लावायचं. बाई माणसाला लावायचं नाही आमच्या घरी, गडी माणसाकडे आम्हाला जमत नाही. आता पाहिलेली बाय बाय ताय ताय म्हणतो तर मग दिलं, पाहिलेले पैसे म्हणून परत झक मारली. तिला दिलते काय? तिच्या नवऱ्याला ते विचारा ना, तुम्ही आहेत नाही तर समोर. आपण नवरे बरोबर होती ना आलेली. अरे काय बघतो ऐकतो ह्याला टीच हात घालून काढी एकदा. हा येडवाकडं करायचं काय एवढं सोपं नाही, झाले काही नीट ऐकून घ्या. मी मरण तर तुला मारेन आधी. मी पैशाच बोलत होतो तिच्याशी. पैसे असं तुमच्या बायकोने खोटं बोलले असत? ते काय म्हणते? पैसे मिळत पूर्वीन माझ्या मनावचं काय तुझ्या मनाव चालायचं? माझा नवरा जहागीरदार करीन तेवढा. तिला गैरसमज झाला असेल. झालत काय तुम्हाला सांगू का? या पैशाला झाल्या होत्या. हा मग आणि मी पैशाच बोलत होतो. मग नीट बोलायचं द्वारा धरून. त्यांना म्हणलं ना मी, आता म्हणलं जुडीदारी. नाही नाही तुमच्या कसल्या करता कम पडलं तर? कसल्या करता कम पडलं तर? काही पण बोलायचं म्हणल्यावर आता ते काय का बाग बाग कसं दातडीच की सरपंच दातडीच? तुम्ही खोटं बोलल्यावर काय करते ते? अरे अन्न पाणी सोडून खाता का? ही बाई रच की पा ही बाई शाने नाही. तुम्ही माझं वोट करू नका बरं का? तुम्हाला सांगते माझा नवरा असं बोलणारच नाही. कशावरून तुमची बायको खोटं बोलत नाही? तुमची बायकोला दुतल्या तांदळाची मग ठेवायची होती घरात कडी लावून? आमचं आम्ही बघू तुमचं बघा तुम्ही आधी कस काय? तुम्ही आमच्या दारात आलेच कस काय? काय सबूत आहे तुमच्याकडे? आम्ही गरीब लागलो नाही, आम्हाला फक्त पैशाची गरज होती. अगं तुझ्या नवऱ्याला इकडे सोनं खेळलं होतं, दात आडीत कि अन्न पाणी सोडून खातोय लच कि बाहेर लागलेली. हा उकळायची गरज म्हणूनच अगं गरज लागत गरीबाला म्हणून अन्याय करू नाही. वर्षातून 60 दिवस असतात, एखादा दिवस तरी माणसाला गरज लागते. राजा असता तरी झरोळाला इथे माणसाचा आणि हे सरपंच जणू हाय सरपंच. हा तुम्ही पण तोंड सांभाळून बोला जरा. म्हणूनच म्हणलं की जास्त दिवस टिकत नसतं असलं केलेलं. नाही टिकू द्या. आणि दातडीच की सरपंच? अरे ह्याचं मीठ भर ना दाबा. ओ काय असं ना ते मिटवून घ्या. तुम्हाला सांगते नाही तर माझ्या एवढं वाईट कुणीच ना. ऐकलं का काय म्हणली बायको? काय म्हणलं म्हणजे खरं तेच बोलले. तुम्हाला बोलले का एका शब्दाने? मी माझ्या नवऱ्याला बोलते अजिबात बोलायचं नाही. तुम्ही थोडं ऐकून घ्या ना, तुम्ही तर गरीबाची इज्जत काढायला. गरीबाची इज्जत नाही मग गरीबाने बाईने बाई माणसाला समजून घ्यायला पाहिजे. तू बाई माझ्या नवऱ्यावर काही आरोप लावशील मी तुझा केव्हाची? मी शांत बसले होते, तुम्ही माझी इज्जत काढायला लागले. आता काय नाही इज्जत काढली बाय, तू खोटं बोलतेस. असे पैसे उकळायचे बायको म्हणून असले चाळ करू दे. माझा नवरा काही करेन तुला सांगितलं का? माझ्या नवऱ्याचं चौकशी बायकोनीच लायसन ठेवलेलं. बोला तुम्ही बोला. लायसन काढ काय बायकून दिलं का काय बाबा? काय मग लायसन? हा असं बोलायचं आलाय लोकांच्या लेकराला? हा काय बानगडे हेर सरपंच? नाही थोडं आपल्या नवऱ्याची चुकी आहे का नाही ते पण बघून घ्या. काय गरज माझा नवरा एवढं पण नाही बोलावता सरपंचाची बायको म्हणून एवढं कोणाला बोलायचं? मम्मी काय म्हणते सरपंचाची बायकोच घरात नसेल ना तर बाई माणसाने तुम्हाला विचारायचं बरोबर का? आता मी नाही तर पोलीस कंप्लेंट करत माझे की वाईट केव्हाची शांत होते. माझ्या सासूला नवऱ्याला बोलायला लागले तुम्ही एवढं का? जाबीन दास काय करायची? नाही ना ऐकत ही आपल्याच पद्धतीने आपण करू. ह्याला जागेवर बसून जा तू एका बाया म्हणजे बाया म्हणजे गोबर तोंडे भामटे कुत्री गोरी गोमाटी असून काखाला पाटी तुम्ही आणि बोलते खुशाल काय असं ते सांगा पटकन. हाय का बाबा नीट बोलायला राहिले आजी काही बोलसा ना मी तुम्हाला नीट बोलन काय? मी बोलते नीट नका का बोला ना? आता यालती बर का पैसे मागायला? पण मी तिला म्हणलं माझी बायको काय घरात नाही तरी सुद्धा ती आतमध्ये आली. आतमध्ये ती आली
अनवरनं म्हणली आम्ही गरीब आहे, आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. मग आता मी म्हणलं आसन गरज तर पुरो आम्ही गरज. आता तिचा गैरसमज झाला थोडाफार, नाही तर मी काय तसला मुलगा नाही बरं का. मी तर म्हणजे बाई माणसाशी बोलतच नाही शक्यतो, पण आसन यांची अडचण काय म्हणूनच त्यांनी बाई माणूस पाठवलं. बघा म्हणून असं उत्तर दिला काय पारुषा हानी त्या ऐका माझं. मग ते बाई माणसाशी बोलत नाही, बाई माणसाचा हात पकडून बरं बोलतं. मग मला काय माहिती त्यांनी धरला का तू धरला हात, मी नाही पकडला बरं का. थोडं बोलायचं ना, थोडं भानात राहून बोला. तू पण भानात राहून बोल, नवरा माझा नवरा नाही माणूस तो, कळलं का. चालू द्या आपण यांच्यावर केसच करू, काय करायचं ते करून घ्या. सबूत दाखवा पहिला, सबूत दाखवा. पैसे उकळण्यासाठी काही बोलसान कळू द्या. घर जीवनाची एखाद गरज करीत यात, सरपंच कितीतरी लोकांना चालतात करीत यात, चालती चालत करीत येतात लोका जीवा सरपंच वाहत येत. सरपंच येत का बसून बोल, मी पारावच येणार आणि बोलणार वागणार खाकोड्यात काढणार, नाही टाळक्यात चप्पल टाकलीत तिथून. मग आणि सांग बर का चौकीत सरपंचाने हात धरला होता म्हणून लाज वाटू द्या थोडं. काय सांग चौकी मध्ये लागली गरज येते परत पैशाला जाते कुठे. तुम्हाला मला एक सांगा बरं, तुम्ही त्या बाईला तसे म्हणले का खरं खरं? काय काय बोलले का तिला वाईट साईट? मी काय बोलायचो ग, आता पैशावाला माणूस आहे, माधाच्या मावळ्या भोवती माश्या हिंडणारच, माझ्यावर कशाला आरोप करते तू? मग मला माहितीये माझा नवरा तसा नाही, म्हणूनच मी तुमच्या बाजूनी बोलले. अहो ही येत नाही, असलेच असतात माहिती का, ह्याला पैसे उकळायचे असतात. बरोबर आहे, काय करते करून घेऊ द्या ना, मी बी खंबीर आहे तुमच्या बाजूनी, नका काळजी करू. बाईनीच माझा हात असा धरला आणि मला म्हणली पैशाची लय गरज आहे. खरं काय? आणि मग मला आधी सांगायचं ना ती तयार आधी, मी तिच्या घर जाऊन तिच्या झिपऱ्या उपाटल्या असत्या, झिपर तट्टानीच्या ठेवल्या असते का, एकतरी तिच्या डोक्याला तुमच्यावर टकलं करून टाकलं असतं.